उमरगा तालुक्यातील आष्टा जहागीर येथे संतयोगी दामोदर मठामध्ये मठाधिपती श्री, श्री 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 एक हजार आठ महंत अवधूतपुरी महाराज यांच्या अधिपत्याखालील अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भगवद्गीता ज्ञानयज्ञ शतचंडी यज्ञ सोहळ्यास एकोणतीस नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले असून दहा डिसेंबरपर्यंत नित्य नियमाने रूपरेषेप्रमाणे सकाळी सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण अकरा ते दुपारी एक तुकाराम महाराज गाथा भजन एक ते दोन महाप्रसाद दोन ते पाच श्रीमद भगवद्गीता ज्ञानयज्ञ कथा सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ सात ते नऊ सेवा नऊ ते अकरा महाप्रसाद अकरा ते पाच हरिजागर पहाटे पाच ते सहा काकड आरती असा सुखमय सोहळा सुरू असून एक जानेवारी रोजी दुपारी दोन ते पाच दरम्यान दामोदर मठाचे मठाधिपती श्री श्री, श्री 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 एक हजार आठ महंत अवधूतपुरी महाराज श्रीमद भगवद्गीतेचे प्रबोधन करून भाविक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले एक डिसेंबर रोजी दुपारी दोन ते पाच दरम्यान दामोदर मठाचे मठाधिपती श्री, श्री 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 एक हजार आठ महंत अवधूतपुरी महाराज श्रीमद गीतेचे प्रबोधन करून भाविक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले यावेळेस अविनाश कुलकर्णी हिरानाथ गायकवाड दगडू गायकवाड हार्मोनियम वादक अभय रेणके तबलावादक भागवत जाधव टाळवादक कृष्णा जमादार तुरोरी अनिल बाबळसुरे आळंगा गायनाचार्य ज्ञानेश्वर येवते आदींसह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते